नमस्कार मित्रांनो, जे जे जी प्रीमिया यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। आणि मित्रांनो, माझं नाव आहे अजय सदांशु आणि आपण पाहता जे जे जी फिल्म चैनल म्हणजे जे जे गुणवंत फिल्म चैनल। तर मित्रांनो, आपल्याला स्क्रीन वर दिसत आहेत माताजी। माताजी यांना गुणवंत बाबांचा प्रसाद आहे। मित्रांनो, आपण पाहत आहात, आपल्याला स्क्रीन वर दिसत आहेत माताजी। गुणवंत बाबा नवीन संस्थान मध्ये आलेले आहेत। हे संस्थान मित्रांनो आपल्याला दिसत आहेत वळबाबा संस्थान जवळ। हे संस्थान आहे मित्रांनो गुणवंत बाबा झोपडीवरून, झोपडी म्हणून हे संस्थान आपल्याला दिसत आहे गुणवंत बाबा झोपडी। तर मित्रांनो आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर माताजी पूजन करत आहेत। आपल्याला आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो, पहा फार सुंदर असं माताजी पूजन करत आहेत मित्रांनो। आणि यांना गुणवंत बाबांचा प्रसाद मिळालेला आहे मित्रांनो। यांची आपल्याला पूजनाचे व्हिडिओ दिसत आहे मित्रांनो, स्क्रीनवर आपण पाहू शकता। आणि फार सुंदर अशी पूजा करत आहेत मित्रांनो आपल्याला दिसत आहे माताजी। मला वाटते स्वस्तिकचं चिन्ह काढत आहेत, आपण पाहू शकता तांदळाने स्वस्तिकचं चिन्ह बनवत आहेत माताजी। आणि मित्रांनो, माताजी गुणवंत बाबा जसे जंगलात राहत होते, माताजी पण मित्रांनो या ठिकाणी आजूबाजूने याच गुणवंत बाबांच्या जंगलात राहतात, फिरतात। आणि जसं वाटलं तसं, म्हणजेच गुणवंत बाबा भाकर बेसन खायचे तर माताजींना पण ते खूप आवडतात। म्हणजे जे गुणवंत बाबा जसे राहत होते त्या प्रकारेच माताजी राहतात जंगलात, आपण पाहू शकता। फार सुंदर अशी मित्रांनो आपल्याला स्क्रीनवर गुणवंत बाबा यांची मूर्ती दिसत आहे। आणि फार सुंदर अशी प्रतिष्ठापना झालेली आहे या ठिकाणी मित्रांनो। आपल्याला जर या संस्थानला भेट द्यायची असेल तर कविठ्यावरून वळबाबा रोड आहे, वळबाबाच्या मधात हे गुणवंत बाबा यांचं झोपडी म्हणून संस्थान आहे, नवीन संस्थान आहे मित्रांनो। फार सुंदर असं संस्थान आहे आणि निसर्गरम्य वातावरण आहे। आपण एकदा अवश्य भेट द्या या संस्थानला। आपण पाहता मित्रांनो माताजी कळस ठेवत आहेत, पहा फार सुंदर असा कळस ठेवत आहेत मित्रांनो, आपल्याला दिसत आहे स्क्रीनवर। आणि आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे माताजी पूजन करत आहेत। पूजन झाल्यानंतर मित्रांनो माताजी आरती करणार आहेत, आपल्याला आम्ही स्क्रीनवर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। माताजी यांचं मला नाव माहीत नाही काय आहे तर, परंतु माताजी या ठिकाणी या संस्थानला भेट दिले त्याबद्दल माताजीचं धन्यवाद। माताजी म्हणाल्या की गुणवंत बाबा यांची इथे स्थापना झालेली आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी येण्याची इच्छा झाली, काय माहीत कसं बोलावलं गुणवंत बाबांनी असं त्यांनी मला सांगितलं। आणि मला माताजी दिसल्याबरोबर मी माताजींचा व्हिडिओ काढण्याचा एक फायदा म्हणूनच घेतला, कारण की माताजी पहा पहा मित्रांनो कसं माताजींनी गुणवंत बाबा यांना काहीतरी सांगितलं, काहीतरी आशीर्वाद घेतला मला असं वाटते। आपल्याला मित्रांनो आम्ही स्क्रीनवर दाखवत आहोत माताजी यांचं चित्रीकरण। गुणवंत बाबा यांची माताजीने फार सुंदर अशी पूजा केलेली आहे। आणि मित्रांनो यानंतर माताजी पूजा झाल्यानंतर आरती करणार आहेत, तर चला आपण आरतीचा संपूर्ण व्हिडिओ पाहूया। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून घ्या आताच। त्रिभुवन बोली पादा तुझे सी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करता पडलो प्रवाह, ते तू भक्ता लागी ते तू दासा लागी, पावशी लवलाही। जय देवी जय देवी, महिषा सुरवदनी ओ दैत्या सुरवदनी, सुरवरीश्वर वर दे तारक संजीवनी। जय देवी जय देवी, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निर्दासा, क्लेशा पासून सोडी तोडी भाऊ पाशा, अंबे तुझ वाचून कोण पूर्वी नाशा।
सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशे नुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान कामना फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडीत मुकुट शोभतो बरा रुंझुंती नुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती लंबोधर पितांबर फणीवर वंदना सरळ सुंड वक्र कुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती चरणीच्या घागरियात खूप वाजती ताता टिंकी टिंकी नाचे गणपती शंकर पार्वती कौतुक पाहती लाडू मोदक घेऊन संतुष्ट होती जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ती हा तुझ्याकडे करते ना विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वव्वाळू भावर्ती वव्वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव तुस्करपूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूती जे उधळण सितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वव्वाळू भावर्ती वव्वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण सितकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वव्वाळू भावर्ती वव्वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव देवी दैत्य सागर मंथन पे केले त्या माझी अवचित हळहळ उठिले ते तत्वा सुरपणे प्राशन केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वव्वाळू भावर्ती वव्वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव पंच नानवन मोहज मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक राम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वव्वाळू भावर्ती वव्वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय पंचनन मोन मोहस मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल टिळक राम दासा अंतरी जय देव जय देव जय श्री शंकरा आरती वव्वाळू भावर्ती वव्वाळू तुस्करपूर गौरा जय देव जय देव आरती वव्वाळू प्रेमी काल भैरवाला प्रेमी काल भैरवाला काशीपते भगवंता प्रसन्न हो मजला देवा प्रसन्न हो मजला सर्व देवात श्रेष्ठ असे तू रुद्र रूप धारी करुणाकार भक्त वत्सल भक्तांचा कैवारी शरण तुला जे तितयाच सदैव रक्षण करी तुझ्या नामे पळून जाती भूत पिशाचे सारी आरती वव्वाळू प्रेमी काल भैरवाला प्रेमी काल भैरवाला काशीपते भगवंता।